नमस्कार, आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत कार्बन सिंक ही एक काय संकल्पना आहे, त्याचबरोबर महासागरांचं अम्लीकरण झाल्यामुळं नक्की काय प्रॉब्लेम होतात याचाही अभ्यास करणार आहोत. त्यालाच ओशन ॲसिडिफिकेशन असं म्हणतात. कार्बन सिंक आणि ओशन ॲसिडिफिकेशन या संदर्भातून आपण माहिती पाहूया. प्रथमतः पाहूया कार्बन सिंक ही एक संकल्पना नक्की काय. तर बघा, समजून घ्यायचं असेल तर वातावरणामध्ये विविध स्रोतांमधून उत्सर्जित होणारा सर्वच कार्बन डायऑक्साईड हा वातावरणामध्ये साठवून राहत नाही. प्रत्येक वातावरणामध्ये विविध स्रोतांमधून कार्बन डायऑक्साईड हा उत्सर्जित होत असतो आणि तो काही वातावरणात साठवून राहत नाही. यातील बराचसा कार्बन डायऑक्साईड हा पर्यावरणातील काही घटक शोषून घेतात. आपण पाहिलं की झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, तसेच आणखीनही काही घटक झाडांबरोबरच आणखीनही काही घटक काय करतात, हा पर्यावरणामधील कार्बन शोषून घेतात. तर याच्यामध्ये हीच संकल्पना काय की कार्बन सिंक म्हणजेच काय, तर पर्यावरणातील असे जे सर्व घटक ज्यांनी उत्सर्जित केलेल्या कार्बन डायऑक्साईडपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात, म्हणजे घटक पर्यावरणातील असे काही घटक आहेत ते कार्बन डायऑक्साईडचं भरपूर प्रमाणात शोषून घेतात, अशा सगळ्या घटकांना कार्बन सिंक असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड खाणारे किंवा शोषून घेणारे घटक या सगळ्यांना कार्बन सिंक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ध्रुवीय हिम. हा सगळ्यात महत्त्वाचा कार्बन सिंक आहे, तो जास्तीत जास्त वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. मात्र काय झालं, आता सध्या ध्रुवीय हिम जर जास्त असेल तर वातावरणात जास्त कार्बन डायऑक्साईड राहणार नाही, ते जास्तीत जास्त प्रमाणात शोषून घेईल. पण जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं, हे ध्रुवीय ही हे हिमच वितळते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अडकलेला कार्बन डायऑक्साईड आता वातावरणामध्ये मोकळा होतोय, मुक्त होतोय, जो बंदिस्त होता. खरं तर ग्लोबल वॉर्मिंगचा एक परिणाम होतोय, ध्रुवीय हिम कमी होतोय, कार्बन सिंक कमी होतोय ते, आणि त्यानं जो शोषलेला कार्बन डायऑक्साईड तो सुद्धा आता वातावरणामध्ये मुक्त होत चाललाय, त्याच्यामुळे जास्तीत जास्त तापमान वाढतंय. याच्यामध्ये महत्त्वाचे कार्बन सिंक सांगायचे म्हणले तर याच्यामध्ये वने व स्वयंपोषी वनस्पती आणि फायटोप्लँक्टन वनस्पती प्लवंग सुद्धा कार्बन सिंकचं काम करतं, कार्बन शोषून घेण्याचं काम करत असतं. महासागर बराचसा कार्बन डायऑक्साईड सागरी जलामध्ये सुद्धा विरघळतो, म्हणजे महासागर सुद्धा गरजेचे जे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळतो. वने, ध्रुवीय हिम, तसंच ध्रुवीय हिम हिमामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात शोषून घेण्याची क्षमता असते आणि सध्या सुद्धा त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात अडकून राहतो. वने हा कार्बनचा एक महत्त्वाचा सिंक आहे, तो जास्तीत जास्त शोषून घेतो हे आपल्याला माहिती आहे. पण वनतोडीमुळे कार्बनच्या साठ्यामध्ये सध्या वाढ होत चालली, यालाच वनतोड व वनाच्या अवनतीमुळे होणारे उत्सर्जन असं सुद्धा संबोधलं जातं. कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी रेड ही एक व्यवस्था आहे. तर रेड म्हणजे काय, REDD ही अशी व्यवस्था आहे ज्याद्वारे विकसनशील देशांना त्यांच्या देशातील वनांचे संवर्धन, कार्यक्षम व्यवस्थापन, वन संसाधनासाठी शाश्वत वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. विकसनशील देशांमध्ये वन व्यवस्थापन करण्यासाठी किंवा वनांचं संसाधन करण्यासाठी शाश्वत वापर करण्यासाठी ही REDD ही रेड ही संस्था काय करत असते, त्यांच्यासाठी प्रोत्साहन देते, REDD रेड. तर बघा, विकसनशील देशांना त्यांच्या देशातील वनांचं संरक्षण करून हवामान बदलाविरुद्ध संघर्षात हातभार लावल्याबद्दल विकसित देशांकडून आर्थिक मदत सुद्धा मिळते. अशा विकसनशील देशांना विकसित देश हवामानासंदर्भात आर्थिक हातभार लावल्याबद्दल विकसित देश त्यांना आर्थिक मदत सुद्धा करतात. तसंच संयुक्त राष्ट्रसंघ रेड कार्यक्रम, संयुक्त युनोने सुद्धा हा रेड प्रोग्राम राबवलेला आहे. संयुक्त राष्ट्रामार्फत वनतोड आणि वनांच्या अवनतीमुळे होणाऱ्या उत्सर्जनात घट घडून आणण्यासाठी हा कार्यक्रम राबवण्यात येतो. वनांची अवनती होती आणि जास्तीत जास्तमुळे उत्सर्जनात घट होती, ते अधिकाधिक वाढावी, वन वाढावीत आणि उत्सर्जनात घट वाढावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाली काही संस्था आहेत, त्या ह्या व्यवस्थापन करतात जास्तीत जास्त वनांचा वन लागण्यासाठी किंवा व वृक्ष लागवड होण्यासाठी कार्बन जास्त प्रमाणात शोषला गेला पाहिजे, त्यासाठी वन जास्त पाहिजे, झाडं जास्त पाहिजे, त्यासाठी ही संस्था काम करत असते. याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये कोण कोण असतं,
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम UNEP आणि अन्न आणि कृषी संघटना या सुद्धा या कार्यक्रमाचं व्यवस्थापन ह्या तीन संघटना करत असतात, UNDP, UNEP आणि FAO. हा कार्यक्रम सध्या बदलून रेड प्लस असा झालेला आहे, RED+ रेड प्लस असा झाला आहे. या सुधारित कार्यक्रम या व्यवस्थेवर आधारित आहे. रेड प्लस म्हणजे काय, तर ही व्यवस्था RED+च्या पलीकडचा विचार करते. यामध्ये बघा, वनतोड आणि वनांची अवनती रोखण्याबरोबरच, म्हणजे वनतोड तर थांबवायचीच, वनांची अवनती सुद्धा रोखायची, याबरोबर त्यामध्ये खालील घटकांचा समावेश या प्लसमध्ये केला जातो. रेड प्लसमध्ये वनांचं शाश्वत व्यवस्थापन, वनांचं लावायचं पण त्यांचं शाश्वत व्यवस्थापन करायचं आणि वनांच्या कार्बन साठ्यांमध्ये सुद्धा वाढ करायची, हे महत्त्वाचं काम हे रेड प्लस ही एक संघटना किंवा हा कार्यक्रम करतोय, हा प्रोग्राम करतोय. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे बघा, महासागरांचं आम्लिनीकरण, ओशन ॲसिडिफिकेशन. तर काय होतंय नक्की, महासागर आम्लीकरण झाल्यामुळं नक्की काय होतंय बघा, कार्बन डायऑक्साईडच्या वातावरणातील वाढत्या उत्सर्जनामुळे महासागर अजून आम्लयुक्त बनत चालले. आपण कार्बन सिंकमध्ये पाहिलं की कार्बनचं शोषण घेतात आणि ते महासागरांच्या पाण्यामध्ये तो विरघळतोय कार्बन डायऑक्साईड, त्याच्यामुळं त्या उत्सर्जनामुळंच महासागरांनी ते आम्लयुक्त बनत चाललेत. ते इतक्या वेगानं घडत आहे की सागरी जीवन सुद्धा याच्यामुळे धोक्यामध्ये आले आहे आणि जर याच्यामध्ये आपण जर काहीच नियंत्रण आता सध्या केलं नाही तर 2050 पर्यंत सागरी आम्लीकरण आणि त्यामुळं ज्या सागरामधल्या प्रवाळ भित्तिका ह्या सुद्धा नष्ट होऊन जातील. शिवाय संपूर्ण सागरी परिसंस्था आणि सागरी अन्न साखळी यामुळं बिघडू शकते. अन्न साखळी आणि सागरी परिसंस्था सुद्धा धोक्यात येण्याचं येऊ शकते, याच्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर या आम्लीकरण थांबवणं हे गरजेचं आहे. कार्बनचं उत्सर्जन त्यासाठी अधिकाधिक कमीत कमी करणं आणि वनांचं व्यवस्थापन अधिकाधिक वाढवणं हे गरजेचं आहे. कार्बन कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसंच यामध्ये महत्वाचे मुद्दे काय, तर मानवानं उत्सर्जित केलेला CO2 पेक्षा 1/3 सागराकडून शोषून घेतला जातो. जे माणसं कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात तो जास्त 1/3 कार्बन डायऑक्साईड हे महासागर शोषून घेतात. त्यामुळे काही दशलक्ष वर्षांमध्ये असणाऱ्या आम्लीकरणाच्या पातळीपेक्षा सागरी आम्लीकरण सध्या जास्त होत आहे. कार्बनचं प्रमाण सुद्धा जास्त उत्सर्जन होत आहे. सागरी आम्लीकरणाचा सर्वात महत्वाचा आघात हा प्रवाळ भित्तिका बनवणाऱ्या प्राण्यांवर होत आहे आणि प्रवाळ भित्तिका ते प्राणी नष्ट होत आहेत आणि प्रवाळ भित्तिका सुद्धा नष्ट होत आहेत. सागरी आम्लीकरण यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करत आहे. प्रवाळ प्राण्यांशिवाय प्रवाळ भित्तिकांचे अस्तित्व सुद्धा अनिश्चित आहे. प्लवंगाच्या काही प्रजातींवर आणि काही सागरी सजीवांच्या प्रजननावर याचा ह्या प्रतिकूल परिणाम होतोय. सागरी सजीवांच्या प्रजननावर सुद्धा याचा परिणाम होतोय. आपण श्वसन करत असलेल्या ऑक्सिजनपैकी 50% ऑक्सिजन आपण महासागरातील प्लवंग पुरवतो. जो आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो त्याच्यातील 50% ऑक्सिजन हा महासागरातील प्लवंग पुरवतात आणि ह्या आम्लीकरणामुळे प्लवंगच नष्ट होत आहेत, त्यासाठी त्याची काळजी घेतली पाहिजे. तसंच जागतिक तापमान वाढीमुळे महासागरांची ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता ही 6% पेक्षा जास्तने मागील 3 दशकात कमी झाली. जेवढे ऑक्सिजन आपल्याला पुरवत होते सागर ते त्यांची क्षमता मागील 3 दशकांमध्ये जवळजवळ 6% कमी झाली त्यांनी ऑक्सिजन, कारण त्या प्रवाह भित्तिका त्यांच्या कमी झाल्यात आणि त्यामुळं ऑक्सिजन सुद्धा देणं सागराकडून कमी झालंय आपल्याला. याला कारण आपण जास्तीत जास्त कार्बन उत्सर्जन केल्यामुळे दर दिवशी आपण जवळजवळ 10,000 प्रवाळ भित्तिका नष्ट करत आहोत. ज्या आपल्याला ऑक्सिजन देतात त्याच नष्ट करत आहोत. ऑस्ट्रेलियामधील ग्रेट बॅरियर रिफमुळे 6.5 अब्ज डॉलर इतके पर्यटनातून उत्पन्न मिळते आणि त्यासाठी 63,000 रोजगार सुद्धा उपलब्ध होतोय. ऑस्ट्रेलियात ग्रेट बॅरियर रिफ हे महत्वाचं आहे. प्रवाळ भित्तिका कमीत कमी 1/4 सागरी प्रजातींना अधिवास पुरवतात. प्रवाळ भित्तिकांचा ऱ्हास झाल्यास यातील असंख्य प्रजाती सुद्धा नष्ट पावतील. जर प्रवाळ भित्तिका संपल्या तर या असंख्य प्रजाती नष्ट पावतील आणि त्या जास्तीत जास्त प्रजातींना हा अधिवास पुरवत असतात सागरामधल्या ज्या सागरी प्रजाती त्यांसाठी अधिवास असण्याचं काम सुद्धा ह्या प्रवाळ भित्तिका करतात. आणि या प्रवाळ भित्तिकाच जर नष्ट झाल्या तर असंख्य ज्यावर अधिवास राहणाऱ्या प्रजाती आहेत त्या सुद्धा नष्ट होतील. सागरी कासवे लाखो वर्षापासून आपले अस्तित्व टिकून ठेवलेले सजीव आहेत. मागील महानिवेश घटनेतून ते बचावलेत. आजही 7 सागरी कासव प्रजातीमध्ये 6 संकटग्रस्त सागरी प्रजाती आहेत. कासवांच्या हे सगळं प्रवाळ भित्तिकांच्या नष्ट होण्यामुळे होत आहे.
का, तर त्याला एकमेव कारण आहे कार्बन सिंक. कार्बन हे आणि महासागर ते शोषून घेते, त्याच्यामुळे त्यांचं अम्लीनीकरण ॲसिडिफिकेशन जास्तीत जास्त वाढते. तर पहा, प्रवाळ भित्तिका जर नष्ट झाल्यास तर प्रवाळांवर व अन्न व उत्पन्नासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोला अवलंबून असणाऱ्या 140 दशलक्ष लोकांची उपजीविका सुद्धा धोक्यात येणार आहे. काही दशकांमध्येच महासागरी अम्लीनीकरण समशीतोष्ण कटिबंध आणि ध्रुवीय जलीय परिसंस्थांवर आघात करण्यास सुरुवात करेल, आणि हे आताशी सुरुवात झालेली आहे. काही दिवसानंतर हे सुद्धा होऊ शकेल. समशीतोष्ण कटिबंध आणि ध्रुवीय जलीय परिसंस्थांवर सुद्धा याचा आघात होऊ शकतो. म्हणून महासागरांचं अम्लीनीकरण थांबवण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वस्तुतः थंड पाणी हे गरम पाण्यापेक्षा जास्त कार्बनचं शोषण करतं, आणि ध्रुवीय महासागर आधी थंड असायचे, जास्त कार्बन साठवून ठेवत होते, पण आता ते इतक्या आम्लयुक्त बनले आहेत की त्यांची कार्बोनेट कवची सुद्धा त्यात विरघळण्यास सुरुवात झालेली आहे. आणि पाणी गरम होत आहे, उष्णता वाढत आहे, त्यामुळे कार्बन सुद्धा जास्त शोषून ठेवला जात नाही. तर पहा, आपण कार्बन सिंक ही एक संकल्पना पाहिली, तसंच महासागरांचं आम्लीकरण झाले तर काय परिणाम होतील याचाही अभ्यास केलेला आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.